नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी ट्रिक बघणार आहोत. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये असा क्वेश्चन विचारला आणि इज इक्वल टू हाउ मच जर विचारलं तर हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचा. मित्रांनो, याचे जे फॅक्टर आहे 20 चे, त्याला फॅक्टर पाडून घ्या, म्हणजे 4, 5, 20 यासोबत फॅक्टर पडा. नंतर 30 चे फॅक्टर जे असणार आहे तर 5, 6, 30 येईल आणि हा जो 42 दिसतोय तर 6, 7, 42 येतोय. मित्रांनो, या स्वरूपामध्ये फॅक्टर तयार करून घ्या. त्यानंतर इथं बघायचा हा 4 नंबर आहे आणि इथं किती आहे 7 नंबर आहे, मग टोटल फ्रॅक्शन किती अगोदर काउंटिंग करून घ्या. टोटल फ्रॅक्शन बघा, टोटल फ्रॅक्शन जो दिसतोय आपल्याला तर तो किती दिसतोय 1, 2 आणि 3, टोटल फ्रॅक्शन 3. म्हणून वरती इथं 3 लिहायचे आणि डिनॉमिनेटरला हा 4 आणि इंटू इकडचा 7, म्हणजे फायनली आन्सर जे असणार मित्रांनो तो येतोय 3/7, 4 जा 28, म्हणजे हे आपलं फायनली आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू आपण. सेकंड नंबर जर दिला आपला 1/15 + 1/35 + 1/63 असा एखादा नंबर विचारला किंवा एखादा एक्स्ट्रा नंबर घेऊ आपण 1/99. मग एवढा मोठा नंबर विचारला आणि इज इक्वल टू विचारले की हाउ मच, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर मग याला काय करायचं, आपल्याला याला व्यवस्थित फॅक्टर तयार करून घ्या. मग याचे फॅक्टर कसे पडतील, 1 × 3 बघा, 3 1 जा 3, नंतर हा 3 5 जा 15, हा 5 7 जा 35, हा 7 9 जा 63 आणि त्याच्यानंतर हा 11 9 जा 99 होतो, त्याला 9 11 जा असं घ्यायचं, म्हणजे छोटा नंबर अगोदर घ्यायचा, मोठा नंबर नंतर घ्यायचा. मग याच्यामध्ये करायचं काय ट्रिक्स मित्रांनो, फक्त हा 1 आणि हा इकडचा जो 11 आहे तर हे दोन्ही नंबर घ्यायचे आणि टोटल फ्रॅक्शन किती आहे, टोटल फ्रॅक्शन दिले असणार आपल्याला, तर ते टोटल फ्रॅक्शन किती ते काउंटिंग करून घ्या. 1, 2, 3, 4, 5 फ्रॅक्शन म्हणून 5 लिहून घ्यायचा. मग आता फायनल सोल्यूशन कसं येते बघा, 5 वरती 5 फ्रॅक्शन म्हणून 5 घ्यायचा आणि खाली कोणते नंबर घ्यायचे तर 1 घ्यायचा आणि इंटू किती घ्यायचा 11, म्हणजे याचं जे फायनल सोल्यूशन असणार आहे तर 5 आणि 11 1 जा 11, म्हणजे हे आपलं फायनली सोल्यूशन असणार मित्रांनो. यानंतर बघा मित्रांनो, हा जो 12 नंबर दिसतोय त्याला 3 4 जा 12 या स्वरूपात लिहा, हा जो नंबर दिसतोय याला 4 5 जा 20 असं लिहा, हा जो नंबर दिसतोय याला 5 6 जा 30 लिहा आणि हा जो नंबर जो दिसतोय याला 6 7 जा 42 लिहा. मग मित्रांनो अट काय आपली, तर टोटल फ्रॅक्शन किती ते काउंटिंग करून घ्या. टोटल फ्रॅक्शन काउंटिंग केल्याच्या नंतर किती फ्रॅक्शन होता आहे, 1, 2, 3 आणि 4, टोटल फ्रॅक्शन होता आहे 4. तुम्ही याचं सोल्यूशन लिहित असताना 4 तसे लिहून घ्या आणि राहिले नंबर कोणता आहे, इकडचा हा 3 घ्यायचा आणि इकडचा हा 7 घ्यायचा, म्हणजे 3 × 7, म्हणजे फायनली सोल्यूशन जर बघितलं मित्रांनो तर 3 7 जा 21 या सोबत आपलं फायनली सोल्यूशन असणार आहे. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.